त्यात एक सकाळी महत्वाचा मेळावा संपन्न झाला तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरसंघ संचालकांनी आज आपल्या अभिभाषणामध्ये असं म्हटलं की द्वेष संपला पाहिजे सांप्रदायिक विभाजन होता कामा नाही देश बलशाली झाला पाहिजे हा देश मजबूत झाला पाहिजे जाती जातीच्या धर्माधर्माच्या भिंती तोडल्या पाहिजेत दुर्बल घटकांना सोबत घेतलं पाहिजे सरसंग संचालक जी आपलं म्हणणं सर पण पर। पर सरसंघ संचालक जी तुम्ही गावगड्यात राहणारी अठरा पगड बारा बलुतेदार अठरा आलुतेदार इथला मराठा साळी माळी कोळी तेली तांबोळी आतार बागवाण सुतार लोहार कुंभार रामोशी बेरड बेस्तर बेलदार अराधी गोंधळी भराडी कंग, कंजारभाट सिक्कलगार पारधी जोशी चित्रकथी ही सगळी माणसं गुन्हा गोविंदानेच नांदतात पण सरसंघ संचालक महोदय जर खरच द्वेष बुद्धी संपवायचा सल्ला द्यायचा असेल तर आमची आपल्याला दोन्ही हात तिसरं मस्तक जोडून नम्रतेची विनंती असेल हा सल्ला सगळ्यात आधी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना आपण द्यावा ज्यांनी या राज्यामध्ये माणसात माणूस ठेवला नाही जाती जात ठेवली नाही ज्यांनी इथे द्वेषाचं राजकारण पसरवलं आणि ते द्वेषाचं राजकारण पसरवण्यासाठी कोकण मध्ये न चालणारी चिल्लर जी बाजारात रथबातल झाली आहे असे चारणे बाराणे तुम्ही इथं बाजारात आणताय आणि तुमची न खपलेली चारण्या बाराण्याची चिल्लर इथे लोकांमध्ये जर जाती द्वेष पसरवत असेल तर सरसंघ संचालक साहेब जरा देवेंद्रजींचे कान उपटा आणि सांगा त्यांना कि आम्हाला हा महाराष्ट्र शांत हवा आहे इथे सांप्रदायिक विभाजन कृपया करू नका पण हे सांप्रदायिक विभाजन का केलं जाते का आधी ही चारणे बारणेची चिल्लर हिंदू मुस्लिम करत होती पण आम्ही आभार मानतो इथल्या हिंदूंचेही आणि मुस्लिमांचेही ज्यांनी कमालीचा संयम दाखवला ज्यांनी कमालीचा समंजसपणा दाखवला आणि यांच्या जिहाद किंवा ओट जेहाद अशा कुठल्याही धार्मिक विद्वेषाची पेरणी करणाऱ्या विष पेरणी करणाऱ्या यांच्या कुठल्याही बोलण्याला त्यांनी कवडीची किंमत दिली नाही मग मग त्यांनी दुसरा खेळ चालवलाय आता हिंदू मुस्लिम कार्ड चालत नाही म्हटल्यावर मराठा ओबीसी च कार्ड खेळण्याचा प्रयत्न आता पुन्हा त्यांच्याकडून येते हे मराठा ओबीसीच कार्ड खेळणारी माणसं गावगाड्याची विण उसवण्याचा प्रयत्न करत आहेत माय मावल्या हो दादा हो राजे हो अरे विचार करा काल आम्ही गावगड्यात सगळे एकत्र राहत होतो आमची मराठा समाजातली मराठ्याच्या बाईला जर संक्रांतीचा सुगड पुजायचा असेल तर ती कुंभारित जायची आणि सुगड आणायची कुंभाराला जर नवरात्रीची माळ आणायची असेल तर ती माळ्याकडे जायची आणि देवीची माळ आणायची माळ्याला जर काही आऊत लागला नांगर लागला तर तो सुतार गल्ली जायचा आणि आऊत आणि नांगर आणायचा सुताराला दुरडी लागली सूप लागलं टोपलं लागलं तो काही काड्याच्या बुरडाच्या गल्लीला जायचा आणि यांना कुणाला झुंधळा लागला तर ते अजून कुई खळ्यावर जायचे ही सगळी माणसं एकत्र नांदत होती पण यांच्यामध्ये जातीपातीच्या भिंती तयार केल्या त्या शिंदे साहेबांनी आणि फडणवीसांनी हे आम्हाला शहाणपण सांगतात आणि हे का असं करतात